असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारला 150 दिवस पूर्ण झाले. सदस्य बोलणार आहे. भारतीय जनता पक्ष व बाळासाहेबांची शिवसेना याच्या कालावधीमध्ये या 150 दिवसांमध्ये 2.5 वर्षात जे मराठवाडा मराठवाड्यात आणि विदर्भाचा अनुशेष भरून काढू शकले नाही यापेक्षा अधिक चांगलं काम या सरकारने केलं. केंद्र आणि राज्य सरकारचं डबल इंजिन सरकार होत आहे महाराष्ट्राचा विकास धमदार. आणि या माध्यमातून महाविकास आघाडीने 2.5 वर्षामध्ये जे करू शकले नाही त्यांना विदर्भाच्या विषयावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही हे या माध्यमातून सभापती महोदय मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. सभापती महोदय, 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीची परिस्थिती अशी होती की नाचता येईना अंगण वाकडे आणि रांधता येईना झळकी लाकडे. आणि सभापती महोदय, अशा परिस्थितीमध्ये आमचे सन्माननीय सदस्य माझे मित्र सचिन भाऊ अहिर आता बरंच मुंबई बद्दल काही बोलले आणि त्याबद्दल देखील मी बोलेन, परंतु आता मी विदर्भाच्या प्रश्नावर नाही, थोडस असं बोलताना बोलताना थोडस मुंबई पण आहे, मराठवाडा आहे, कोकण पण आहे, याच्यामध्ये केवळ विदर्भाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विदर्भाच्या बाबतीत सातत्याने माननीय शिंदे साहेबांच्या सरकारने जलयुक्त शिवारच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती एवढ्या चांगल्या प्रकारची होती आणि आता पुन्हा एकदा जी जलयुक्त शिवार मागच्या महाविकास आघाडी सरकारने फक्त द्वेषापोटी बंद केली ज्यामुळे कितीतरी लाखो हेक्टर पाणी विदर्भ मराठवाड्याला कोकणाला उत्तर महाराष्ट्राला सिंचन करता आलं ते जलयुक्त शिवार पुन्हा एकदा सुरू करून विदर्भाला न्याय देण्याचं काम या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालं. आणि 2015 ते 2019 या काळामध्ये जवळजवळ 39 लाख हेक्टर पाणी हे या माध्यमातून विदर्भाला मिळण्याचं काम या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून झालं हे सांगताना विसरता कामा नये. त्यामुळे सभापती महोदय आपण आपण नागपूर गोवा एक्सप्रेसच्या बाबतीत देखील विचारधीन आहोत. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर निश्चितपणे मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबईला आपण 6.5-7 तासात जोडण्याचं काम केलं. परंतु याच माध्यमातून सभापती महोदय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केली आहे की नागपूर गोव्याचा महामार्ग जोडण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे. आणि मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीमध्ये माननीय देशाचे पंतप्रधानांनी सांगितलं की मी चट्टान के जैसा खडा हूं ती त्या गोष्टीची पूर्तता देखील करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला डिफेन्स कॉरिडॉर विदर्भामध्ये देण्याची मागणी मान्य केलेली आहे. आणि मला वाटतं त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर नागपूरमध्ये जर डिफेन्स कॉरिडॉर जर झाला, ज्या डिफेन्स कॉरिडॉर मध्य प्रदेशमध्ये येतोय, जो डिफेन्स कॉरिडॉर उत्तर प्रदेशमध्ये येतोय आणि तिसरा प्रदेश म्हणून माननीय उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस अतिशय प्रयत्नशील आहेत की तो डिफेन्स कॉरिडॉर आपल्या या नागपूर विदर्भामध्ये आला पाहिजे जेणेकरून विदर्भाला व्यवसायाची चालना मिळेल, जेणेकरून विदर्भाला नोकरीची चालना मिळेल आणि विदर्भातल्या तरुणाला काही ना काहीतरी हाताला रोजगार राहताला नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न होईल. सभापती महोदय, विदर्भाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विदर्भाच्या बाबतीतल्या काही प्रमुख गोष्टी मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. सिंचनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिंचनाची दुरावस्था आपल्याला माहिती होती. सिंचनाच्या बाबतीत माननीय आमचे गटनेते प्रवीण दरेकर साहेबांनी बरीच भूमिका ह्या इथे सभागृहामध्ये मांडली, पण जे प्रवीण भाऊंकडनं राहून गेलंय त्या बाबतीतली भूमिका मी इथे मांडायचा प्रयत्न करतो. अमरावती जिल्ह्यातील अनुशेष म्हणजे बॅकलॉग हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त बॅकलॉग आहे. मला वाटतं यासाठी अमोल मिटकरी साहेब पण माझ्या मताशी सहमत असते. जवळजवळ 1,60,000 हेक्टरचा ब्लॉकलॉग अजून शिल्लक आहे आणि त्यासाठी नियोजनासाठी 2019-2020-2021 अनुक्रमे 2,527 कोटी, 3,570 कोटी, 3,446 कोटी एकंदरीत 9,543 कोटी रुपये हे आयोजित होते, अपेक्षित होते, परंतु या संपूर्ण प्रकारात 3 वर्षाहून जास्त काळ जरी निघून गेला 1,70,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असती परंतु ती होऊ शकली नाही हे अमरावतीच्या बाबतीत विदर्भाच्या बाबतीत सिंचनाचं दुर्भाग्य आहे.
हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतंय. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीमध्ये. मला किती वेळ लागणार आहे? मी आताच सुरू केलं. आपण आता सुरू केलं पण आपल्याला हे पहा 20 मिनिटं तुम्ही बोललाय. नाही मी असं काही बोलले नाही 20 मिनिटं का काय. माझा मुद्दा एवढाच आहे त्याच्यामध्ये की आपल्याला उद्या पण सकाळी वेळ मर्यादित आहे, परत बोलायला लोक आहेत. 3 किंवा 4 वक्त्यांमध्येच आपल्या 1.5-2 तास संपल्यावर आणि परत तुम्ही ऑन लेग राहाल, मला धोका काय दिसतोय. हा तुम्ही संपवा इकडे, हा लवकर संपवा 5-10 मिनिटात. हा विदर्भ पाटबंधाराच्या बाबतीत, विदर्भ विकास महामंडळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर विदर्भ विकास महामंडळाच्या बाबतीत देखील मागच्या महाविकास आघाडी सरकारने निष्क्रियता दाखवली. अभिजितजी आपल्याला मी आवर्जून सांगतो, ज्या विदर्भ विकास महामंडळाच्या माध्यमातून विदर्भाचा विकास होत होता, ज्या महामंडळाच्या माध्यमातून राज्यपालाच्या माध्यमातून निधी मिळत होता, ते विदर्भ विकास महामंडळ निष्क्रिय करण्याचं काम मागच्या सरकारने केलं. आणि आता माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथरावजी शिंदेच्या माध्यमातून विदर्भ विकास महामंडळाची पुनर्स्थापना करण्यात आली आणि विदर्भाचा विकास कसा करता येईल यासाठी देखील तात्काळ प्रयत्न करण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी करण्याचा प्रयत्न केला. मला आवर्जून एका गोष्टीचा इकडे आवर्जून मी माननीय या देशाचे नेते माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते जेव्हा 1984 साली शरद पवार साहेब होते त्यांनी यामध्ये एका गोष्टीचा या विदर्भाच्या अधिवेशनामध्ये उहापोह केला होता, ज्यामध्ये 26 जुलै 1984 साली कलम 371(2) चर्चा करत असताना इतक्या पोटतिडकीने माननीय पवार साहेबांनी हा प्रश्न मांडला होता की विदर्भातील युवकांना 25% नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, विदर्भातील युवकांचे प्रमाण केवळ 3-4% आहे आणि ह्या 3-4% प्रमाण 25% घेऊन जाण्याची मागणी माननीय तेव्हाचे तत्कालीन विरोधी पक्ष नेते व या देशाचे नेते माननीय शरद पवार साहेबांनी केला होता. आणि 9 मार्च 1994 रोजी राष्ट्रपतीच्या अध्यादेशाने 371(2) अंतर्गत महाराष्ट्राच्या राज्यपालांना विशेष जिम्मेदारी सोपवली गेली आणि प्रमुखांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील लोकसंख्या, शिक्षण, तंत्र शिक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिक तरतूद करण्याची मागणी माननीय राष्ट्रपतींनी केली. मग 1994 पासून 2014 पर्यंत सरकार कोणाचं होत? सभापती महोदय, विदर्भाच्या बाबतीत जर अशा प्रकारच्या जर जाणून बुजून चुका केल्या जाणार असतील, जाणून बुजून जर त्यांना डावललं जाणार असेल, शरद पवार सारखे ज्येष्ठ नेते ज्या वेळेला सभागृहात मांडतात, सभागृहामध्ये त्याची दखल घेतली जाते, ती दखल दिल्लीत राष्ट्रपती दरबारी जाते, राष्ट्रपती दरबारातून राज्यपालांकडे येऊन त्याचा कायदा होतो, आणि तरी देखील जर विदर्भातील युवकांना शिक्षणाच्या बाबतीत आणि नोकऱ्यांच्या बाबतीत जर वंचित राहावं लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव गोष्ट ही विदर्भासाठी असू शकत नाही. त्यामुळे मी या सरकारला विनंती करणार आहे. हो, मी दोन्ही विषय मिटकरी साहेब मी वेगळे असले तरी मी ते दोन्ही, कारण तुम्ही प्रस्ताव दोन्ही जोडून टाकलेत ना. आपण त्याच्यावरती बोला ना, माझ्या भाषणावरती आपण बोला. आणि माननीय अब्दुल सत्तार साहेब सरकार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विदर्भाच्या बाबतीत आपण हा निर्णय घेत असताना ह्या सरकारी नोकरीचे 25% आपण दिले पाहिजेत ही मागणी आपण पूर्ण केली पाहिजे. विदर्भामध्ये आदिवासींचा देखील प्रचंड प्रमाणात, जास्त प्रमाणात आदिवासी लोक राहतात. आदिवासींच्या बाबतीत आपण निर्णय घेत असताना आदिवासींच्या विद्यार्थ्यांना, मुलांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार मिळाली पाहिजे, त्याची केंद्र स्थापित झाली पाहिजे आणि आदिवासींच्या मुलांना हा न्याय हक्क मिळाला पाहिजे, हा देखील प्रयत्न आपण सरकारच्या माध्यमातून उत्तरामध्ये द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि याचबरोबर विदर्भाच्या बाबतीत बोलताना माननीय माजी विरोधी पक्ष नेते व गटनेत्यांनी प्रचंड प्रश्न इथे ठेवले, परंतु हे करत असताना सभापती महोदय, ठरावामध्ये असलेल्या विषयानुसार मी मराठवाड्याच्या विषयावर देखील आता थोडासा उहापोह करणार आहे. मराठवाड्याच्या विविध कामांमध्ये तुम्हाला मांडा तुम्ही मराठवाड्यावर, पण 8:52 झालेत, 9:00 आपलं भाषण संपवायचं आहे, त्याच्यामुळे ऑन लेग ठेवणार नाही. हा नाही कशाला. हा मग नवीन माणसाला ऑन लेग ठेव, बोला. हा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचं काम 14 लाख शेतकऱ्यांना या सरकारने देण्याचं काम केलं. लातूर असेल, धारशिव असेल, बीड असेल, या तिन्ही जिल्ह्यामध्ये गोगलगाईंमुळे शेतकरी पिकाचं जे नुकसान होत होतं त्या शेतकऱ्यांना 58,58,00,000 रुपये शेतकऱ्यांनी दिले, शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं. चंद्रपूर येथे जैवविविध प्रशिक्षण केंद्र बनवण्याचं काम केलं. अहमदनगर, बीड, परळी, वैजनाथ
261 किलोमीटर रेल्वेचा टप्पा, नवीन अस्थी अहमदनगर महामार्ग 66 किलोमीटरचं काम या सरकारच्या माध्यमातून करायचा मराठवाड्यासाठी प्रयत्न केला गेला। 400 वंदे मातरम ट्रेन सुरू केल्या गेल्या, त्यापैकी 120 ट्रेन या लातूरच्या कारखान्यात बनवल्या गेल्या। हा देखील महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे काम माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना या मराठवाड्याच्या विषयात आपण करण्याचा माननीय अब्दुल सत्तार साहेब आपण प्रयत्न करतोय हे देखील विसरून चालणार नाही। आणि या सर्वामध्ये विदर्भासाठी वॉटर पॉवर वॉटर ग्रीडच्या माध्यमातून कोकणातलं पाणी हे विदर्भात आणण्याचं काम सातत्याने आमचे नेते करतायत, ह्याचा देखील आम्हाला अभिमान आहे। आणि हे बोलत असताना कोकणाच्या विषयाबाबतीत देखील बोलताना मला दोन तीन गोष्टी प्रामुख्याने सांगायची आज इथे गरज वाटते। आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातल्या 35% मोठे उद्योग हे कोकणात आहेत, त्यापैकी जेएनपीटी बंदर असेल, दिघी बंदर असेल, तारापूर, तळोजा, पाताळगंगा सहित प्रमुख औद्योगिक वसाहती असतील आणि मुंबई सहित अनेक पट्ट्यांमध्ये इथे विकास होतो, परंतु कोकणामध्ये आजही बेरोजगारी आहे। ज्या लोकांनी सत्तेच्या राजकारणात राहून कोकणी माणसाला न्याय हक्क देण्यासाठी सातत्याने सत्ता उपभोगली त्यांनी कोकणातल्या माणसाला वडापावच्या गाडीच्या व्यतिरिक्त काही दिलं नाही। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना कोकणचा एक उत्सव बनवला ज्यामध्ये आम्ही कोकणाच्या माध्यमातून त्या माध्यमातून ज्या वेळेला मुख्यमंत्री तिकडे आले त्या मुख्यमंत्र्यांनी कोकण डेव्हलपमेंट अथॉरिटी बनवण्याची तिथे जाहीर केलं आणि कोकण डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय माझी जाता जाता ती मागणी आहे की कोकण डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून आपण सिडको सारखं एमएमआरडीए सारखं एक प्राधिकरण कोकणाला द्यावं, कोकणाच्या भागायतदारांना तुम्ही निर्णय द्यावा आणि सर्वांना मच्छीमारासहित सर्वांना तिथे न्याय मिळेल हा प्रयत्न करावा, ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांना लेगवर उभारण्याची